नमस्कार, दिव्य मराठीच्या मॉर्निंग न्यूज ब्रीफ मध्ये आपलं स्वागत. मी समीक्षा बेंडे. आज गुरुवार 2 मार्च असून फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी. पाहूया महत्वाच्या घडामोडी. भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ अवघ्या 2.5 तासात 109 धावात आटोपलाय. हा सामना ऑस्ट्रेलियाच्या नावावर राहिला. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर पहिल्या डावात ऑस्ट्रेलियानं 47 धावांची आघाडी घेतली आहे. पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंसमोर भारतीय फलंदाज हातपल दिसत होते. विशेष म्हणजे भारताचे 5 फलंदाज दुहेरी आकडाही पार करू शकले नाहीत. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील कालची सुनावणी झाली, यावर आज पुन्हा सुनावणी होणार आहे. सध्या ही सुनावणी अंतिम टप्प्यात आली असून याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवाद आणि सुनावणी पूर्ण होणार आहे. तसंच या आठवड्यातच हे प्रकरण संपवायचं आहे असं महत्वपूर्ण वक्तव्य कालच्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केलंय. संजय राऊत यांच्या चोर मंडळ या वक्तव्याचे काल विधानसभेत जोरदार पडसाद उमटलेत. शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनी हक्कभंग आणण्याची मागणी केली. वाढत्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाजही स्थगित करण्यात आलं. तसंच राऊत यांना अटक करा अशी मागणी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केली. तर राऊतांचं हे वक्तव्य महाराष्ट्राचा अपमान असून विधानसभा अध्यक्षांकडून चौकशीची घोषणाही करण्यात आली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि मंत्री सत्येंद्र जैन यांनी राजीनामा दिलाय. त्यानंतर आमदार आतिशी मार्लेना आणि सौरभ भारद्वाज हे दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळात मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांची जागा घेणार असल्याची माहिती आहे. तसंच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोघांचीही नावं राज्यपालांकडे मंजुरीसाठीही पाठवली आहेत. G20 अंतर्गत वुमन 20 या 2 दिवसीय परिषदेसाठी आलेल्या परदेशी महिला प्रतिनिधींनी काल शहराचा निरोप घेतला. 28 फेब्रुवारी रोजी संध्याकाळच्या विमानानं या प्रतिनिधींना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं निरोप देण्यात आलाय. जिल्हा प्रशासनानं G20 बैठकीसाठी आलेल्या महिला शिष्टमंडळातील प्रतिनिधींचा पाहुणचार व आदरातिथ्य केलं होतं. यावेळी परदेशी पाहुण्यांनी प्रशासनाचे आभार देखील मानले. आता पाहूयात आज दिवसभर आपली नजर कशावर असणार आहे. मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी आहे. तसंच कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचीही आज मतमोजणी आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची आज निर्णायक सुनावणी होणार आहे. आता पाहूया आजचा सुविचार. राग आणि असहिष्णुता हे समजूतदारपणाचे शत्रू आहेत. आज इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटूयात अशाच आणखी अपडेट्ससाठी. डाउनलोड करा दिव्य मराठी ऍप.